S9 चॅनलचा विशेष कार्यक्रम साई समाधी शताब्दी वर्ष शिर्डी किती सच्च। आता त्यांनी तो प्रस्ताव दिल्लीला नीती आयोगाकडे जी काही यंत्रणा असेल त्यांच्याकडे तो पाठवलेला आहे। आता त्यावर पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे। प्रोजेक्ट मंजुरीला गेला आहे म्हणजे तो मंजूर होणार कधी? आणि शताब्दी आलेली आहे अगदी 2-3 महिन्यावरती, अशी परिस्थिती असताना मंजूर व्हायला गेलाय म्हणून सांगणं कितपत योग्य आहे? मंजूर तर झालाय फक्त गेल्या वर्षीपासून तुम्ही वक्तव्य साहेब त्या ठिकाणी आहात, साहेब आहेत, घोषणांच्या पलीकडे काम आपण केलं नाही। इथलं सगळ्यात महत्वाचं काम कुठलं असेल तर बाह्य वळण रस्ता आला पाहिजे। आपलं काय झालंय की बाह्य वळण रस्ता आपण पूर्ण केला नाही, शिर्डीतली ट्रॉफिक जाम व्हायला लागली आणि तो वाहतूक शाखेनी शिस्त लागली की भाविकांना त्रास व्हायला लागला हे प्रसार माध्यमातून दिसतं। संस्थांचे 48 रुपये खर्च पडले, त्या वाहन तळाच्या खर्चात बाह्य वळण रस्ता आला। संस्थान 1400 कोटी शिल्लक असताना 1800 कोटीचा भार तुम्ही संस्थाने घ्यावा हे जे कशामध्ये बसतं हिशोबामध्ये, की पुढे संस्थान चालणार का बंद पडणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे। केली पाहिजे की बायोमेट्रिक ही जी दर्शनाची कार्यपद्धती सुरू झाली त्यामुळे देशातील येणाऱ्या सर्व भक्तांना त्याला अचूक वेळ मिळाली। मला सांगा कुठेतरी VIP कल्चर जे आहे संस्थांमध्ये आपण ते कमी केलं पाहिजे असं सागरजींनी जो मुद्दा उपस्थित केला की इथलं VIP कल्चर हा जो विषय आहे, तुम्ही जर एकेका पत्रकार परिषदेमध्ये 50-50 घोषणा करता, त्यांच्या ज्या मिटिंग आहेत त्या जर पंचतारांकित हॉटेलमध्ये होता या ठिकाणी आताचे विद्यमान चेअरमन जे आहेत ते म्हणण्यात नाही, परंतु या ठिकाणी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा। त्याच्यामध्ये प्रशासन मोठं की चेअरमन मोठे असा एक अंतर्गत संघर्ष सुरू झाला, तो संस्थांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे। पत्र देण्यासाठी 2-2 महिने सहीसाठी लागतात, तर तुम्ही समाधी समृद्धी महोत्सव 12 कार्यक्रम मोठे कसे येणार? निळवंड्याचं बंद पाईपलाईन मधून पाणी आणायचंय, तुम्ही निळवंड्यातून कधी आणावं? ते 15 वर्ष लागतील का, 20 वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील? सगळीकडे सेवा फ्री केल्या, तुम्हाला बाबांच्या पीठला पैसा दिसतो। ही निधी नसताना आपण इथं IAS दर्जाचे अधिकारी आणले, आपण त्यांच्या हाताखाली उपजिल्हाधिकारी आणले, काही दिवसांनी आपण जिल्हाधिकारी सुद्धा आणखी 2-3 आणू, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही।